नमस्कार, चुल्हा चौकामध्ये मी ललिता आपलं स्वागत करते। आज मी आपणासाठी घेऊन आली आहे राजस्थानची एवरग्रीन रेसिपी सत्तू। ह्या सत्तूचं पीठ कसं बनवायचं आणि त्यापासून सत्तू कसं बनवायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तेव्हा नक्की पहा माझा हा व्हिडिओ। ह्याच्यासाठी आपण 1 किलो गहू घेतलेत आणि हे गहू आपण स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले। आपण 1 तासासाठी फडक्यामध्ये बांधून ठेवलेत आणि 1 तासानंतर हे अशा प्रकारे होतात। हे पहा, हे अशा प्रकारचे कोरडे झालेत पूर्ण। आता आपण कढईमध्ये थोडे थोडे गहू घेऊन मंद आचेवर भाजून घेऊ। 1 किलोला 1/2 किलो डाळवा आणि 1/25 ग्रॅम तुम्ही जिरं घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण गहू भाजलेत। ही रेसिपी राजस्थानमध्ये किंवा बिहार, मध्य प्रदेश यासारख्या उष्ण हवामानामध्ये असेल तर घट्ट पण करू शकता, फक्त पिठाचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल। आता आपण थोडं अजून दूध टाकूया। थोडं हे पातळ झालंय, थोडं गूळ घेतलंय। तुम्हाला आवडत असेल तर साखरेत पण बनवू शकता, पण साखर जर घेतली तर थोडंसं चिमटीभर मीठ ॲड करावं लागेल। गुळामध्ये तशी काही गरज पडत नाही। गूळ पण मिक्स करून घेऊया पिठामध्ये। सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। याच्यामध्ये 1 चमचा पीठ मी अजून ॲड करते। थोडंसं पातळ झालं आहे त्यामुळे
एक चमचा पीठ मिक्स करून तुम्ही चमच्याने खाऊ इतपत। कापाने गार्निश करूया। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।